રામ સમર્થ આધ્યાય નવ્વા સમાસતીસરા શ્રીસદુરુશ્રી બ્રહ્મચૈતન્યમરાજા નન્ન મંજે બ્રહ્મપૂર્ણ જીવન તો નારાયણ અન્ન ભોક્તા ભગવાન જઠરાનલરૂપી શ્રીરામ અન્ન જીવા રક્ષણ કરતે અન્ન જીવા શાંતવિ દાન નાહી ત્રિભુવની આણિક શ્રીરામ જીવન જીવાસી જીવવિતે જીવન જીવરૂપ નિદે जीवन वदताच आल्हालादेते सी श्रीराम क्षुधा तृषेचे दुःख भारी झोंबते प्राण्या दो प्रहरी या दुःखाची सरी दुजा कशासही नसे श्रीराम अन्नदाता पितया समान अन्नदाता धार्मिक गण अन्नदाता श्रेष्ठपूर्ण दातया माजी श्रीराम अन्नदाने घडे अन्नदाने दोष उडे अन्नदाने सुकृत जोडे व्याधी हरती अन्नदाने श्रीराम અન્નદાને દેવતાંસી અન્નદાને પિતાંસી અન્નદાને ભૂતાંસી આનંદ હોય શ્રીરામ બહુત કરિતા દ્રવ્યદાન અથવા અમૂલવસ્તુદન તૃપ્તિ અન્નદાના સમાન આણિક કોઠે આઢેના શ્રીરામ સકલ જીવા અન્નદાન કરણ હે ઉચિતન સામર્થ્ય નનસ્તા પ્રધાન કથિતિ પરિસાવે શ્રીરામ બ્રહ્મચારી સં્યાસી અતિથિબ્રહ્મચારી ભુકને પીડિતનીચરી વિપ્રવિદ્યાથી સદાચારી સાધક સિદ્ધ સંતજન શ્રીરામ અડચણિત ગવસ્લા દેખ પોટાર્થી દેશસેવક સેવક અજ્ઞાન અર્ભક વ્યંગ દીન પર્વપકારી શ્રીરાણિકજી દેવતા મુખે અગ્નિજીવન ધીનવાદી કે ત્યાનસી અન્ન અર્પિત કે અગણિત સુકૃત હાથિએ શ્રીરામ જે વેદવિદ્યા પઠન કરતી जे अध्यात्मनाने रंगोनी जाती ज्यांसी बाणिले वैरागसिती तया अन्न देता भले श्रीराम पशुपक्षाधिकांसी अन्नदावे विवेकेसी भुकेजल्या व्याघ्रासी मांस कधी अर्पू नये श्रीराम विप्र असावा स्वधर्माचरणी ब्रह्मचारी वेदपठणी अहिंसायुक्त अन्नसदनी असेल ते अर्पावे श्रीराम हिंसा म्हणजे परपिडा चोरी लवाडी घात हे सोडा युक्त अन्न देता जोडा सुकृतासी दुजा नाही श्रीराम अनंत चाराशी तरी घडे अन्नदानासी तृप्ती नाही या सरशी आणिकोठे श्रीराम सदुरुअम्मा वदती विप्रोच्छिष्ठे जे काढीती तयांचे उच्छिष्ठे श्रीपती स्वहस्ते काढी तसे श्रीराम सद्गुरुगृही सर्व काळ अन्नाचा होत सुकाळ किती शमविती जठरानल त्यांची गणती असेना श्रीराम मुमुक्षु साधक सिद्ध थोर थोर येती प्रसिद्ध वैदिकशास्त्री आणि वैद्य विद्वजन कित्येक श्रीराम बहुत येती अन्नार्थी स्त्रिया लेकुरान सेमिती चिंताग्रस्त तृप्त होती धनिक आणि श्रीराम नित्य असे मुक्तद्वार उपवासीन राहवानर ये विषय खबरदार असती सतत श्रीराम गाओ गावीचे नर कोणी भिडस्त आळशी विसर राहती म्हणून वरचे वर निमंत्रणे पाठवतीच राम इतुक्या इतुक्या ही देता सूचना क्वचित कोणी राहता जाणा सर्वज्ञते सांगती कोणा अमुक गृहस्था बोलवावे श्रीराम धनिक विद्वान आणि दिन सकाळांशी एकचे अन्न स्वहस्ते प्रसाद देऊन जेऊ घाली ते अतिप्रिती श्रीराम गुरुवारी समाराधना नित्य होतोपासना विप्र कुटुंबे गावाची जाणा सकल जेऊ घाली श्रीराम गाव भोजने ती किती वर्षेवरी अनेक होती अठरा पगड याती मिळते तृप्त होती गुरुगृहे श्रीराम गोंदावले गाव अति लहान तेथे बाजार सुरू करून गुरुप्रिय गुरुवार जाणवणं नेमून दिला श्रीराम कित्येक बाजार दिवशी पाचारती बाळा पाटलासी वदती आज श्रीरामाशी नैवेद्यास श्रीराम मनुष्यनं सोडावा बाजारी जेऊ घाला पोटभरी तदनंतर गावाची सारी रामप्रसाद सेवावा श्रीराम कोणी शिधा साहित्य देती काहीली चुलाणी ठेवती पुरुष इतर पाक करती स्त्रिया भाजती पुरणपोळ्याचे चुलींच्या करतिहारी वाटे यात्रा ही साजरी सत्ताधीश गुरुचे घरी गावोगावची भरली से राम असो बाजारी जेवण जाते मग गावची सकल याती स्वहस्ते गुरु वाढती आग्रहाते कर करोनी श्रीराम तो सोहळा अपूर्व जेथे नांदे गुरुराव प्रसादा येती वाटे देव मनुष्य वेश घेऊनि श्रीराम आणि उत्साही विशेष यात्रा भरे गोंदवलेच ते समयी अन्नदानास गणती कोण करीला श्रीराम नित्य उत्साह गुरुग्रही त्यातही विशेषत्वे पाहि परिसरा श्रोते सर्व एकचिते गुरुमहिमा श्रीराम चैत्र शुद्ध नवमीची यात्रा भरे दहा दिवसी आषाढ शुद्ध पौर्णिमेसी सप्ताह गुरुघरचा श्रीराम गुरुपूजेचा तो दिवस येते सकल शिष्य सोहळा तो विशेष आनंदन समायांत्री श्रीराम माघमासी दासनमी उत्साह होत गुरुधामी झोळी कुबडी मी दीक्षाधारी करीती भिक्षा श्रीराम एकनाथ नामदेव तुकारम पुण्यतिथीचा सोहळा परम जयंत्या सण नित्यनेम महाप्रसाद होत असे श्रीराम जपानुष्ठान किती उपनयने विवाह होती बारशादी संस्कार नित्य नित्यपोळी गुरुगृह श्रीराम भोजना आधी जय जय श्रीराम या घोषाचा असे नेम मध्ये श्लोक आर्याही सुगम प्रेमानंदे गजती श्रीराम नामस्मरणी भोजनकर्ता कित्येकांच्या हरल्या व्यथा प्रसाद प्रसादरुचिनय वर्णिता भाविकांसी अतिप्रिय श्रीराम व्याधीपीडितजनांसी रामतीर्थ औषधी खाशी प्रसाद देती पथ्यासी रोगमुक्तभावया श्रीराम सद्गुरूंचे चरणतीर्थ सेविता समाधान होत नित्य घेती गुरुभक्त अत्यानंदे श्रीराम प्रसादे रोग जाती प्रसादे चित्तशुद्धी होती प्रसादे वाढे भगवद्भक्ती महिमा किती वर्णामा श्रीराम प्रसादे अन्नपूर्णा प्रसन्न कदापिही न पडे न्यून्य तोही प्रकार सांगेन विशद करुणीच राम प्रातःकाळी पाक करती सामग्री घेती उपस्थिती जनानपुरती दो प्रहरी भक्त येती क्वचित काळी अनेक श्रीराम शे दीडशे लोक येते त्यासही देखातृप्त करती त्यातही देखातृप्त करती ऐसे गुरु कौतुकदाविती महादाश्चार्य कलियुगीचे ब्रह्मानंदांची दर्शन घ्याव्या कर्नाटकी जाणं गेले तेथे एक शेर अन्न शतकांशी पुरवलेच राम तैसीच उपहाराची स्थिती अल्पपरी वाढती ऐसे प्रकार नित्य घडती अन्नपूर्णा वास करीत राम इंदुरी असता गुरुवर दुष्काळ पडला असे थोरं तेव्हा स्त्रींचे द्रवले अंतर जेव घाले ती गरिबांचे तिराम किती लोक आले झाले किती अन्न खर्च झाले हिशोब कोणा न कळे गुरुग्रहीचा श्रीराम हिशोब केवळ भाजीचा राखीला कोणी समयाचा जहाला बहुत शतकांचा आश्चर्य वाटे सगळं लहान सी गोंदावली गोंदावलीस ती वारकरी जेऊ घाले ती शिबिका दिंड्या मार्गावरती एता आदरे जेवली सिराम भोजनाचा हिस्सा प्रकार क्वचित केवळ मीठ भाकर क्वचित पक्वाने मधुर उर्मी एक राहिना ना श्रीराम कर्णासारखी दानशूरता क्वचित दावितीही न भिकाऱ्यांपाशी भीक मागता लाभ काय होईल श्रीराम क्वचित भिक्षा मागते क्वचित ग्राम भोजने करते अंत कोणा लागो न देती उर्मी एकत घेना श्रीराम क्वचित कफनी भरजरीची क्वचित कौपीन चिंधीची खूण जाणं गुरुगरची आहे आहे नाही नाही श्रीराम उदकपूर्ती तैसाचरी ती ज्ञानवापी तिराप्रती घाट बांधून कुंडे करते शीत स्वच्छ झऱ्यांची श्रीराम खालती वरती पाणी कमी परी येथेच वाहत नामी ईश कृपा सद्गुरधामी साच साच श्रीराम असो अन्नोदकाचा सुकाळ नित्य करती गुरुदाळ जपता तयांची नाममाळ तृष्णा तापनिवेल श्रीराम व्याधीग्रस्ता वैद्य मिळाला भूताखेता मांत्रिक झाला दरिद्र्यांशी धनिक भेटला गुरुराजयोगी श्रीराम अन्नार्थियांसी अन्नदाता वेदात्यांशी सर्वज्ञता धेनुसिहोय प्राणदाता योगिया योग श्रीराम नास्तिका साधिनी लावित साधका सिद्ध करीत भाविकांसी दावनी देत निजरूपश्रीराम भाविक नास्तिक हट योगी यास असे सन्मारी ऐसी माय भेटली जगी तो एक धन्य पुरुष श्रीराम असो सासो साधका साधन कराव्यासी मंदिरे बांधवी कैसी हे चि कथा पुढील समासी श्रोते हो द्यावे अवधान श्रीराम श्रीसदुरिलामृते नवमाध्यायान्तर्गतः तृतीयसमासः श्रीसदुरचरणार्पणमस्तु श्रीरां 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 श्रीराम् श्री